100% उपस्थित राहून पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे. ठीक आहे सर, तुम्ही क्लास सुरू करा. थँक्यू मॅडम. बघा, कालच्या तासात आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असे दोन टॉपिक बघितले, बरोबर. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा अभ्यास कालच्या तासात करत असताना मी तुम्हाला जे काही महत्वाचं सांगितलं होतं की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे आणि 74 संयुक्त संख्या आहे, बरोबर. तर ह्या ज्या काही मूळ संख्या आहेत ह्या मूळ संख्यांचा सूत्रांतर आपल्याला घ्यायचा आहे, जोड मूळ संख्या, बरोबर. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय हे अगोदर आपण बघूया. जोड मूळ संख्येची व्याख्या काय, बरोबर. आता जोड मूळ संख्या म्हणजे जोड मूळ संख्या, बरोबर. दोनच्या फरकाने येणाऱ्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात, आणि दुसरी जर व्यक्ती करायची असेल तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये फक्त एकच संयुक्त संख्या येते त्या जोड मूळ संख्यांना सुद्धा काय म्हणायचं आहे, जोड मूळ संख्या असं म्हणायचं आहे. असं दोन व्यक्ती आहेत त्याच्यासाठी. उदाहरणार्थ त्याची उदाहरण जर द्यायची झाली तर त्याचं पहिलं उदाहरण आहे आपल्याकडे. त्यानंतर 5 आणि 7, त्यानंतर 11 आणि 13, त्यानंतर 17 आणि 19, 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 51, सॉरी 59 आणि 61, आणि 71 आणि 73. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्यांच्या जोड्या, एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती, बरोबर. तर पहिली आहे 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61, 71 आणि 73. अशा एकूण 8 जोड्या आहेत. आपल्या व्याख्येमध्ये बघितले आपण दोनच्या फरकाने येणाऱ्या मूळ संख्येचा जोड संख्या असं म्हणतो, बरोबर. मात्र जर तुम्ही 5 आणि 3 वजा केले तर उत्तर येणार आहे 2, बरोबर. 7 आणि 5 वजा करा 2, 13 आणि 11 वजा करा 2, 19 आणि 17 वजा करा 2, 31 वजा 29 वजा 41 वजा 61 वजा 59 वजा 71 वजा 73. परंतु या सगळ्या मूळ संख्या आहे, आलं लक्षात, याच्यामध्ये कुठलीही संयुक्त संख्या नाही. जर आपण असं घेतलं समजा की एक मूळ संख्या घेतली आपण 17 आणि दुसरी मूळ संख्या घेतली 3, यांच्यामध्ये जर फरक काढला तर यांच्यातला फरक 6 असतो. 23 मध्ये 17 गेले, खालीमध्ये 6, याला जोड मूळ संख्या म्हणतात. आणि दुसरी व्याख्या मी तुम्हाला सांगितली होती की ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आहे, म्हणजे जर आपण 3 आणि 5 मध्ये पाहिलं तर 4 ही संयुक्त संख्या आहे, 5 आणि 7 मध्ये पाहिलं तर 6 ही संयुक्त संख्या आहे, 12 आणि 11 आणि 13 मध्ये 12 ही संयुक्त संख्या आहे, 18 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आहे त्याला सुद्धा जोड मूळ संख्या म्हणतात, ही एक डेफिनेशन आहे. किंवा दोनच्या फरकाने येणाऱ्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असं म्हटलं जातं, ही एक त्याची डेफिनेशन आहे. हे एवढे डेफिनेशन घेऊन त्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पुढचा घटक आहे
सहगुण संख्या है। पुढचा घटक आहे सहमूळ संख्या, याची व्याख्या आहे ज्या दोन संख्यांच्या संख्यांचा एक घेरीज कोणताही सामाजिक सामायिक विभाजक नाही, ज्या दोन संख्यांचा एक घेरीज कोणताही सामायिक घटक नाही। ओके, म्हणजे कुठल्याही दोन संख्या जर घेतल्या तर त्यांच्यामध्ये सामायिक येणार घटक अवयव विभाजक फक्त काय असणार आहे, एक असणार आहे। याचं जर उदाहरण घ्यायचं असेल आपल्याला एक उदाहरण घेऊयात आपण, नऊ आणि दहा बरोबर, मग नऊ हा कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो, एक तीन आणि नऊ, सहा कोणाच्या पाड्यामध्ये येतो, एक दोन पाच आणि दहा। जर दोघांचे विभाजक बघितले तर त्याच्यामध्ये फक्त सामायिक विभाजक एकच आहे, सामायिक विभाजक किती आहे फक्त एक, आणि म्हणून नऊ आणि दहा यांना काय म्हणायचं, सहमूळ संख्या म्हणायचं। नऊ आणि दहा ला काय म्हणायचं आहे, सहमूळ संख्या म्हणायचं आहे। आलं लक्षात? जर समजा आणखी उदाहरण घ्यायचं ठरलं तर कुठल्याही दोन घटकांच्या संख्या तुम्ही घेऊ शकता बरोबर ना, म्हणजे जर तुम्ही पाच आणि सहा घेतलं, सात आणि आठ घेतलं, नऊ आणि दहा घेतलं, तर प्रत्येक लगतच्या दोन संख्यांचा विचार केला तर त्या सुद्धा एकमेकाच्या सहमूळ संख्या असतात। म्हणून हे एकदा उदाहरण लिहून घ्या, प्रत्येक महत्वाचं वाक्य लिहून द्यायचं आहे। लिहिलंय हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। ओके, त्यासाठी महत्वाचं वाक्य लगतच्या दोन नैसर्गिक संख्या लगतच्या दोन नैसर्गिक संख्या या एकमेकींच्या या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात। सहमूळ संख्या असतात। आता याचा वापर कशासाठी करता येईल? हे जे वाक्य आहे लगतच्या दोन नैसर्गिक संख्या या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात, या वाक्याने जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला याच्यावरती प्रश्नच असा असतो, खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती आहे ते ओळखा, किंवा खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती नाही ते ओळखा बरोबर। आता तुम्हाला हे वाक्य माहिती आहे लगतच्या दोन नैसर्गिक संख्या आहे, एकमेकींच्या सहमूळ संख्या आहे, मग जर त्या पर्यायामध्ये लगतच्या दोन नैसर्गिक संख्या भेटल्या चौदा आणि पंधरा, दहा आणि नऊ, अकरा आणि बारा अशा जर संख्या भेटल्या तर त्या सहमूळ संख्यांच्या जोडीमध्ये येणार आहे। आलं लक्षात? त्याच्यामुळं तिथं तुम्हाला काही सगळ्यात पहिले जे आपण घेतलंय जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या कशाला म्हटले आपण तर ज्या मूळ संख्या ह्या दोनच्या फरकाने येतात त्याला म्हणतो आपण जोडमूळ संख्या।
आणि सहमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या ह्या एकमेकीला लगत येतात किंवा ज्यांच्यामध्ये फक्त एकमेव एक हा सामायिक घटक आहे सामायिक विभाजक आहे सामायिक अवयव आहे त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणायचं आणि त्याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं ठरलं आणि नऊ यांचे जर अवयव घेतले विभाजक घेतले तर त्याचे विभाजक घेऊन सामायिक घटक बाहेर काढले तर एक हा एक घटक सामायिक बरोबर त्यानंतर महत्वाचं वाक्य एक आहे की लगतच्या दोन नैसर्गिक संख्या ह्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात याचा अर्थ असा की लगत येणाऱ्या एका पाठोपाठ येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या पर्याय जर दिसतील तर त्या सहमूळ संख्या म्हणून घ्यायच्या आहे बरोबर याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया जसं ह्या घटकावरती उदाहरण विचारताना तुम्हाला डायरेक्ट एकतर जोडमूळ संख्या आहे किंवा नाही जोडमूळ संख्यांची जोडी आहे किंवा नाही जोडमूळ संख्यांच्या एक ते शंभर मध्ये एकूण जोडी किती त्याचबरोबर सहमूळ संख्यांची जोडी आहे किंवा नाही अशाच प्रकारचे प्रश्न याच्यावरती असतील म्हणून एक चार पाच प्रश्न आपण उदाहरण दाखल घेतो पहिला प्रश्न आहे खालील पैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही खालील पैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी बरोबर आणि ऑप्शन दिले तुम्हाला 14 आणि 15 दुसरा ऑप्शन आहे 24 आणि 57 तिसरा ऑप्शन आहे 16 आणि 25 चौथा ऑप्शन आहे 27 आणि 27 27 आणि 27 ओके आता आपण जे काही इतक्यात जे वाक्य याच्यावरती लिहिले बरोबर ते वाक्य या ठिकाणी आपल्याला उपयोगात येणार आहे बरोबर कसं तर इथं 14 आणि 15 प्रमाणे येणारे नैसर्गिक संख्या आहे बरोबर म्हणजे 14 आणि 15 जर अवयव पाडले किंवा त्याचा विचार केला तर 14 आणि 15 मध्ये तुम्हाला 1, 2, 7 आणि 14 हे याचे अवयव पडते बरोबर आता एक उदाहरण दाखल आपण घेऊया त्याच्यासाठी 14, 1, 2, 7 आणि 14 15 जर विचार केला तर 1, 3, 5 आणि 15 दोघांमध्ये फक्त एकमेव एक हा सामायिक घटक बरोबर ना मग आता या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शन घेता येणार नाही कारण तो ऑप्शन जोडमूळ संख्यांमध्ये बसतो दुसरा आहे 27 आणि 24 बरोबर 24 चे अवयव घेतले 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 27 जर घेतले 1, 3, 9 आणि 27 इथं बघा दोन घटक दोन अंक आहेत पहिला आहे 1 हा पण सामायिक मध्ये येतो आणि 3 हा पण सामायिक मध्ये येतो म्हणजे ही जोड नऊ संख्या नाही आता इथं आपल्याला दोन पर्याय विचारलेले आहेत अचूक दोन पर्याय निवडा म्हणून आपल्याला आणखी पर्याय शोधावे लागतील दोन पर्यायांसाठी हा प्रश्न आहे पुढे आहे 16 आणि 25 सोळाचे 1, 2, 4, 8, 16 25 साठीचे अवयव असतील 1, 5, 25 दोघांमध्ये फक्त एकमेव एक हा अवयव तो काय आहे विभाजित तो काय आहे सामायिक आहे
म्हणजे ही पण दोन दोन संख्येची जोडी होणार मग राहिल्या कडे 27 आणि 87 याच्यामध्ये एक एक दोघांमध्ये येईल बरोबर आता इथं सगळ्यात महत्वाचं 7 आणि 2 9 म्हणजे याच्यामध्ये पण 3 हा घटक येणार आहे आणि 8 आणि 7 15 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 3 हा घटक येईल परंतु इथं 3 हा एक घटक तुम्हाला मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एका ऐवजी आणखी एक घटक मिळते 3 3 पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 अशी याची 2 ऑप्शन आलं लक्षात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला 2 पर्यायाला सुद्धा ऑप्शन एक पर्यायाला पण हा प्रश्न विचारला जाईल खाली पैकी कोणती समूळ संख्यांची जोडी नाही 2 पर्याय निवडा 14 आणि 15 24 आणि 27 16 आणि 25 आणि 27 आणि 87 अशा प्रकारे हे एक उदाहरण तुम्हाला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचा प्रश्न आहे आता प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणती समूळ संख्यांची जोडी नाही बरोबर ना आता पुढच्या प्रश्नात विचारलंय खालीलपैकी समूळ संख्यांची जोडी कोणती खालीलपैकी समूळ संख्यांची जोडी आणि ऑप्शन दिलेले आहेत 18 23 दुसरा ऑप्शन आहे 21 63 तिसरा ऑप्शन आहे 72 15 आणि चौथा ऑप्शन आहे 31 51 आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं यांचे विभाजक आपल्याला लक्षात घ्यावे लागतील आणि विभाजक लक्षात घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यानुसार जर ज्यांच्यामध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक येईल ती सर्व संख्येची जोडी बरोबर आता सगळ्यात महत्वाचं 18 जे अवयव आहे 1 2 3 6 त्याचबरोबर 9 आणि 18 23 ही मूळ संख्या आहे त्याच्या अवयव आहे 1 आणि 23 म्हणजे पहिला जो ऑप्शन आपल्याला इथे मिळतोय आणि त्या पद्धतीने आपल्याला पहिला ऑप्शन चूज करता येईल बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इथं सर्व संख्येची पहिली जोडी आहे 18 आणि 23 21 आणि 63 मध्ये तर 31 पाडाला 63 येते त्याच्या अवयवामध्ये 7 आणि 3 येणार आहे त्याच्या अवयवामध्ये 7 आणि 3 येणार तर 24 3 72 रुपये 5 3 15 रुपये दोघांमध्ये 3 हा 1 व्यतिरिक्त सामायिक विभाजक आहे इकडं 10 3 30 होते आणि 17 3 51 होते म्हणजे इथे तुम्हाला 3 हा घटक 1 व्यतिरिक्त मिळतो आहे म्हणजे याचा ऑप्शन नंबर 1 आहे पहिला ऑप्शन मिळाल्यानंतर आपल्याला जर डबल ऑप्शन निवडायचं असेल तर पुढची उदाहरणं सोडवण्याची गरज नाही याचं कारण आहे की आपला तो वेळ वाचणार तेवढे एक उदाहरण लिहून घ्या आणि पुढचं उदाहरण बघूयात आपण पुढचं उदाहरण खूपदा विचारले आतापर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या दिली बरोबर म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण ज्या जोड मूळ संख्या आहेत त्यांच्या जोड्या दिली आणि ऑप्शन नंबर ऑप्शन दिले तुम्हाला पहिला ऑप्शन आहे 10 दुसरा ऑप्शन आहे 6 तिसरा ऑप्शन आहे 8 आणि चौथा ऑप्शन आहे 4 बघा याच्या अगोदरच मी तुम्हाला जोड संख्येच्या सगळ्या जोड्या देऊन दिलेल्या आहेत
आणि जोड मूलसंख्यांच्या सगळ्या जोड्या 1 ते 100 मध्ये ह्या 8 आहेत. त्या कोणत्या आहेत त्याही तुम्हाला सांगितलंय. त्या परत एकदा सांगतो, पहिली जोडी आहे 3 आणि 5, दुसरी आहे 5 आणि 7, तिसरी आहे 11 आणि 13, चौथी आहे 17 आणि 19, पाचवी आहे 29 आणि 31, सहावी आहे 41 आणि 43, सातवी आहे 59 आणि 61, आणि सातवी आहे आठवी आहे 71 आणि 73. म्हणजे एकूण 8 जोड्या आहेत ज्या जोड मूलसंख्यांच्या आहेत. समजा अशा पद्धतीने तुम्हाला या टॉपिक वरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील. प्रश्न विचारताना पहिला प्रश्न विचारला जातो याच्यावरती जोड मूळ संख्यांची जोडी कोणती आहे याचा पर्याय निवडा, सहमूळ संख्यांची जोडी कोणती आहे याचा पर्याय निवडा, किंवा जोड मूळ संख्यांची जोडी कोणती नाही, सहमूळ संख्यांची जोडी कोणती नाही, असेच प्रश्न आहे किंवा नाही, या दोनच प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न याच्यावरती फक्त 1 ते 100 पर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती एवढ्याच पर्यायाचे प्रश्न याच्यावरती उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण पुढच्या संख्यांकडे वळणार आहोत, त्या आहेत त्रिकोणी संख्या. आता सगळ्यात महत्वाचं त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघा. त्रिकोणी संख्या लक्षात ठेवणं तसं खूप सोपं आहे. जर समजा तुम्ही नैसर्गिक संख्यांची क्रमाने बेरीज करत चालले, आता आपला टॉपिक आहे त्रिकोणी संख्या. बरोबर. आता त्रिकोणी संख्या हा जो टॉपिक आहे हा जर तसा बघितला तर गणितामध्ये कमी वेटेजला आहे, परंतु बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा याचं वेटेज आहे. आता हे उदाहरण जर जसे पुढे येतील तसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. आता त्रिकोणी संख्या कशा होतात, त्रिकोणी संख्या कशा होतात, नैसर्गिक संख्यांची प्रमाणात एक पासून जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळतात. बरोबर. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये 1 आणि त्यानंतर दुसरी नैसर्गिक दोन, मग त्या बाजूची बेरीज झाली 3, मग 3 झाली त्रिकोणी संख्या. बरोबर. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 1 2 3 3 2 3 6 6 झाली त्रिकोणी संख्या. बरोबर. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बरोबर. त्या तिघांची बेरीज किती आली 10. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही नैसर्गिक संख्यांची एक पासून क्रमाने बेरीज केली तर त्याला म्हणायचे त्रिकोणी संख्या. आपण जर त्रिकोणी संख्येची व्याख्या लिहून घ्या, त्रिकोणी संख्येच्या व्याख्येनंतर आपण त्यावर त्याच्या पुस्तकाचे टॉपिक आहे तो बघणार आहोत. क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांचा दोन नैसर्गिक संख्यांचा संख्यांच्या गुणाकाराची निम्पट त्रिकोणी संख्या असते. बरोबर. आता ही त्याची व्याख्या झाली, परंतु मी लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं सांगितलंय की क्रमाने जर तुम्ही संख्यांची बेरीज केली नैसर्गिक संख्यांची एक पासून तर त्यालाही नैसर्गिक संख्या म्हणायची. आता याचं जर उदाहरण घ्यायचं तर उदाहरण देतो बघा. आपण घेऊया 5 व 6. बरोबर. या दोन नैसर्गिक संख्या आपण सिलेक्ट केल्या. मग यांच्या गुणाकाराची निम्पट करायची म्हणजे 5 गुणिले 6, उत्तर आलं 30. 30 ला 2 करा, उत्तर आलं 15. बरोबर. मग आता आपण जे अगोदर सांगितलं होतं त्याला टॅली करू. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 1 अधिक 2 3 3 अधिक 6 6 4 10 10 5 15. बरोबर. म्हणजे एक क्रमांक जरी तुम्ही 5 संख्यांची बेरीज केली तरी त्याचं उत्तर 15 येणार आहे, आणि त्याला 5 गुणिले 6 भागिले 2 केलं
तीस भागिले दोन च उत्तर सुद्धा 15 येणार आहे, म्हणजे 15 ही झाली त्रिकोणी संख्या. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती जे काही आपण एक्सप्लेनेशन दिलेले उदाहरण ते पण लिहून घ्या. झालंय आता 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहे बरोबर. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती बघ. पहिली संख्या त्रिकोणी संख्या आली 1 3 6 10 15 21 28 36 45 57 67 78 आणि 91. एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहे बरोबर. आता यांचं जर वर्गीकरण केलं ना तर सम आणि विषम मध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे एकूण 13 त्रिकोणी संख्या आहे. विषम त्रिकोणी संख्या किती आहे आणि सम त्रिकोणी संख्या किती आहे? तर विषम आहे 7 आणि सम राहिले 6. आलं लक्षात? जर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्यांमध्ये विषम त्रिकोणी संख्या किती किंवा 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्यांमध्ये सम त्रिकोणी संख्या किती असं जरी विचारलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे 7 आणि 6 लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला पुढच्या टॉपिक कडे वळायचं आहे. त्रिकोणी संख्येचा पाया पुढचा टॉपिक आहे. त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर. आता त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणायचा म्हणतो तर त्रिकोणी संख्येच्या दृष्टीतून त्रिकोणी संख्येच्या दुप्पटीतून मोठ्या 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 ज्या संख्येचा वर्ग ज्या संख्येचा वर्ग जातो म्हणजे वजा होतो ती संख्या म्हणजे ती संख्या म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया होय. बघा त्रिकोणी संख्येचा पाया ही संकल्पना काय आहे किंवा ही कन्सेप्ट काय आहे तर त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. समजा आपण घेतलेली 15 ही त्रिकोणी संख्या आहे बरोबर. त्याची दुप्पट करायची म्हणजे त्याला दोघांनी गुणायचं. 15 दुणे झाले 30. आता 30 मधला मोठ्यात मोठे कोणत्या संख्येचा वर्ग झाला आहे? एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 9, चाराचा वर्ग 16, पाचाचा वर्ग 25, सहाचा वर्ग 36. आता 36 घेतलं तर 30 पेक्षा मोठा आला. मग 36 पेक्षा लहान वर्ग संख्या येते 25, ती मात्र याच्यातनं वजा होऊ शकते. याच्यातनं 25 वजा केलं तर आलं 5, 5 वर्ग 1
हॅलो हॅलो हो सर मध्ये सूचना द्यायच्या होत्या का साडेसातला आपलं हे हो हो मॅडम हॅलो हा विद्यार्थी मित्र सूचना आहे महत्वाची क्लास आपल्याला संपलेला नाहीये क्लास पुढे कंटिन्यू होणार आहे पण महत्वाचे वरिष्ठांकडून आली सूचना आहे बघा उद्या 5वी आणि 8वीचा पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित हा सकाळी ऑनलाईन 8 ते 9:30 या वेळामध्ये होणार आहे तसेच पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळामध्ये होणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी 100% हा पेपर सोडवायचा आहे कारण हा पेपर फक्त तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांसाठीच या ठिकाणी केलेला आहे तयार त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी तो पेपर सोडवायचा आहे आतापर्यंत झालेल्या भागावरच प्रश्न येणार आहेत दररोजचे तुम्ही क्लास अटेंड केलेले आहेत त्यामुळे वेगळा काही अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाहीये आणि जास्तीत जास्त मार्क उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला मिळावेत ह्या शुभेच्छा देऊन मी थांबते सर तुम्ही कंटिन्यू करा बघा त्रिकोणी संख्येचा पाया हा घटक आपण बघत होतो तर त्रिकोणी संख्येचा पाया याच्यासाठी आपल्याला महत्वाची कल्पना सांगितलेली आहे की जी संख्या आपण घेतो त्रिकोणी संख्या त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि दुप्पटीतून ज्या मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग वजा होईल म्हणजे 5 चा वर्ग 35 पाया 5 झालाय आलं लक्षात त्याच्यानंतर 6 चा वर्ग 37 जर आपण तुलना केली तर 36 पेक्षा काय होतोय मोठा होतोय म्हणून 36 घेऊन चालणार नाही एकला जर दोनाने म्हणलं तर त्याचं उत्तर आलं 2 परंतु इथं 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4 चार ही संख्या मोठी होते म्हणून आपल्याला 1 चा वर्ग 1 हीच माझा कारण आहे उत्तर आलं 1 म्हणजे3 ची 3 ही त्रिकोणी संख्या आहे 3 ची दुप्पट 3 6 बरोबर मग आता इथे जर आपण विचार केला 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 9 हा 6 पेक्षा मोठा आहे म्हणून 2 चा वर्ग किती वजा किती आपल्याला 4 उत्तर आलं 2 म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 2 अशा पद्धतीने तुम्ही पुढची त्रिकोणी संख्या किती आहे क्रमाने बरोबर का आता समजा आपल्याकडे त्रिकोणी संख्या आहे आपण यापूर्वी त्या लिहिलेल्या आहे समजा आपण 15 ही त्रिकोणी बरोबर त्याची दुप्पट केली तर त्याचं उत्तर आले 42 बरोबर का मग 42 म्हणजे मोठ्यात मोठे 6 चा वर्ग 36 वजा होईल 7 चा वर्ग 49 तो वजा होणार नाही मग 36 वजा झाल्यानंतर येते 6 म्हणूनच त्रिकोणी संख्येचा आहे 21 चा पाया किती आला 6 अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया काढता येईल अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचा पाया ही एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी आणली त्याच्यानंतर पुढचा घटक आहे लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असते पूर्ण वर्ग संख्या असते बरोबर आता इतक्यात आपण ज्या वर्ग संख्या आपला त्रिकोणी संख्या घेतल्या त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण घेऊयात आपण उदाहरणासाठी 1 आणि 1 नंतर लगतची 99 आणि 1 साठी बेरीज 4 हा समांतर वर्ग आहे बरोबर
त्यानंतर दुसरं उदाहरण जर घेतलं आपण तर ते आहे कुठल्याही दोन वेळेस त्रिकोणी संख्या घेऊयात आपण 21 आणि 28 21 अधिक 28 केलं आपण तर दोघांचं उत्तर येईल 49 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आठने 9 2 आणि 2 4 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे त्यानंतर आणखी कुठल्याही दोन संख्या घ्या तुम्ही 55 आणि 61 ची बेरीज घ्या 55 आणि 61 पाचवी एक सहा अत्याला एक 55 आणि 66 61 त्रिकोणी संख्या नाही आहे 6 आणि 5 11 एक अत्याला एक 6 आणि 1 7 7 आणि 5 12 121 11 चा वर्ग आहे म्हणजे कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची जर बेरीज घेतली तर ती पूर्ण वर्ग संख्या येते हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्यानंतर हे लिहून घ्या पुढचा एक घटक आहे लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांच्या लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ हे त्यापैकी मोठ्या संख्येचा पाया असते मोठ्या संख्येचा पाया असते बरोबर आता याचा जर आपण विचार केला तर लगतच्या दोन संख्या एक त्रिकोणी संख्या घेऊ एक आणि तीन एक आणि तीन झाला तर त्याचं उत्तर आलं चार चार हे दोनाचा वर्गमूळ आहे दोनाचा वर्ग आहे चारचा वर्गमूळ दोन आहे बरोबर मग आता दोन हा तीनचा पाया आहे बरोबर आता याच कारण असं आहे तीनला जर दोनाने म्हटलं तर त्याचं उत्तर आहे सहा सहा चार ही पूर्ण वर्ग संख्या वजा होते म्हणून आपल्याला दोन ही तीनचा पाया पाया अशी संख्या आहे अशा पद्धतीने त्रिकोणी संख्यांवरती आपल्याला उदाहरण माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार गुणाकार केला आणि त्याची उत्पन्न घेतली त्याला दोनाने भागलं की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते किंवा क्रमाने एक दोन तीन अशा नैसर्गिक संख्या जे उत्तर येते त्या उत्तराला सुद्धा आपल्याला काय म्हणायचं आहे त्रिकोणी संख्या म्हणायचं आता त्रिकोणी संख्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार केली एक ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्यांची संख्या आहे 13 13 मध्ये 7 त्रिकोणी संख्या या विषम आहेत आणि 6 त्रिकोणी संख्या या सम आहेत बरोबर त्यानंतर त्रिकोणी संख्यांच्या पाया ही कन्सेप्ट आहे तर जी त्रिकोणी संख्या आपल्याला दिली आहे त्याची दुप्पट करायची आणि त्या दुप्पटीतून ज्या मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येचा वर्ग वजा करता येतो त्या नैसर्गिक संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा काय म्हणायचं आहे पाया म्हणायचं त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक आहे जर कोणतेही दोन लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज केली असता मिळणारी संख्या ही पूर्ण वर्ग संख्याच मिळते आणि त्याच्या पुढचा घटक आहे जर लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज केली आणि ती येणारी बेरीज जर वर्ग संख्या असेल ती जर बेरीज वर्ग संख्या घेतली आणि त्याचं वर्गमूळ काढलं तर मात्र मिळणारं उत्तर ही
त्रिकोणी संख्या जी मोठी त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया असतो. उदाहरणादाखल आपण घेतलंय 4 आणि 2 आणि 2 हा 3 चा पाया आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्यांबद्दल माहिती घेतली आहे. उदाहरण घटक बुद्धिमत्तेमध्ये जर याचे घटक घ्यायचे ठरले तर त्याच्यासाठी उदाहरण आहे. तुम्हाला दिलेल्या आकृतीमध्ये रेषाखंड किती आहेत ते मोजा, दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे ते मोजा, त्याचबरोबर एका रांगेत 10 खेळाडू उभे आहेत ते एकमेकांसोबत हस्तांदोलन करतायत तर एकूण किती हस्तांदोलन होतील. त्याचबरोबर अशी जी काही उदाहरणं आहेत, रस्त्याच्या एका कडेने 1 मीटर अंतर सोडून झाडं लावायची आहे तर रस्त्याची लांबी दिली जाते तर रस्त्याच्या एका बाजूने किती झाडे मावतील, रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे मावतील, ही सगळी उदाहरणं त्रिकोणी संख्यांवरती विचारलेली असतात. म्हणून त्रिकोणी संख्या हा जो काही टॉपिक आहे हा फक्त गणितात इथपर्यंत मर्यादित नाही तर तो बुद्धिमत्तेसाठीही तितकाच महत्वाचा आहे. आलं लक्षात? आता याच्यानंतर आपल्याला महत्वाचा जो भाग घ्यायचा आहे उदाहरणार्थ त्यापैकी पहिलं उदाहरण आहे 21 त्रिकोण 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? पर्याय दिले तुम्हाला पाया.
आता आपल्याला संख्या दिली आहे त्रिकोणी संख्या 111 अगोदर पर्याय घेऊया 19 17 18 19 दुसरा पर्याय आहे 17 तिसरा पर्याय आहे 18 आणि चौथा पर्याय आहे 13 बरोबर 16 पाया करताना काय पाय शोधताना काय शोधायचे 171 ला दोनाने गुणून घ्यायचे बरोबर जे उत्तर येईल या सगळ्या संख्यांचे वर्ग घेऊन घ्यायचे आणि मोठा मोठा वर्ग कोणता एवढं आपल्याला शोधायचं आहे उत्तर जर आपण घेतलं 171 गुणिले 2 तर उत्तर येणार आहे 342 बरोबर मग 342 पन्न जर तुम्ही घेतलं तर याचा वर्ग येतो 301 याचा वर्ग येतो 289 याचा वर्ग येतो 324 आणि याचा वर्ग येतो 179 लहान त्रिकोणी संख्येचा पाया किती ओके आता सगळ्यात महत्त्वाचं आपण काय बघितलं त्याचा उपयोग करा आणि तुमच्या लक्षात येईल लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे मग अशा दोन लगतच्या संख्या शोधा त्या कोणकोणत्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण एक सूत्र सांगितलं एक वाक्य लिहून दिलंय बरोबर का लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते आणि लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांच्या बेरीजचं वर्गमूळ हे त्यापैकी मोठ्या संख्येचा पाया असतो बरोबर का बेरीज दिली आपल्याला 121 बरोबर मग 121 चं वर्गमूळ घेतला आपण त्याचं उत्तर येते 11 बरोबर माझं सगळ्यात महत्वाचं काय तर 11 हे जे काही उत्तर आहे हे उत्तर मोठ्या संख्येचा पाया झाला बरोबर मग आता आपल्याला काय विचारले लहान संख्येचा पाया मग लहान संख्येचा पाया शोधण्यासाठी बरोबर अशा पद्धतीने आपण जे फक्त 4 ते 5 वाक्य दिलेली आहे तर 4 ते 5 वाक्यांच्या मदतीने आपल्याला हे सगळे कन्सेप्ट घ्यायचे आता बेरीज दिली 121 मोठ्या संख्येचा पाया झाला 11 याचा लहान संख्येचा पाया काढण्यासाठी एक पद्धत आहे का एक पद्धत
12 अशा पद्धतीने लहान संख्येचा पाया आहे 10 लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चौथं उदाहरण आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे. बरोबर. आता तुम्हाला इथे दिली अशी एक रेषेची आकृती आहे आणि त्या आकृतीवरती ए बी सी डी ई एफ आणि जी अशा पद्धतीने जी पर्यंत बिंदू दिलेले आहे. बरोबर. आता तुम्हाला इथं हे रेषा करते आहे हे मोजायचे. बरोबर. याचे दोन ऑप्शन आहेत. एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा. बरोबर. बेरीज पण करण्याची सोपी पद्धत सांगतो. सहा आणि एक सात, पाच आणि दोन सात, चार आणि तीन सात, सात एक सात, सात दोन चौदा आणि सात एकवीस उत्तर मिळेल. एकूण 21 रेषाखंड आहे. बरोबर. आणि जर समजा दुसरी पद्धत घ्यायची झाली तर त्याच्यासाठी सूत्र पण आहे. एकूण बिंदू गुणिले एकूण भार भागिले दोन. एकूण बिंदू किती होणार? एक दोन तीन चार पाच सहा आणि सात गुणिले एकूण भाग किती झाले? एक दोन तीन चार पाच आणि सहा भागिले दोन. सात सात बेचाळीस भागिले दोन बरोबर उत्तर आलं. अशा दोनही पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. तुम्हाला जर इकडने गेलं तर तुम्हाला याला त्रिकोणी संख्या म्हणायचं आणि लगतच्या दोन संख्यांच्या गुणाकार हे उपर सुद्धा आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने रेषाखंड मोजणे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्रिकोणी संख्येची मदत घ्यावी लागते. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर. मग आता त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांतरणे होती? तर एकूण किती हस्तांदोलने
म्हणजे एका व्यासपीठावरती नऊ पाहुणे आहेत आणि नऊ पाहुण्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलंय आणि आपल्याला असं विचारलंय की जर समजा त्यांनी एकमेकाशी हस्तांदोलन केलं तर सगळ्यांनी जर एकमेकाला हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन होते. समजा व्यासपीठावरती नऊ पाहुणे आहेत, अंक लिहितो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर पहिला पाहुणा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वेळा हस्तांदोलन करू शकतो, स्वतः स्वतःसोबत हस्तांदोलन करू शकत नाही, बरोबर. माझा दुसरा पाहुणा जो आहे तो इकडे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हस्तांदोलन करणार, बरोबर. तिसरा जो आहे तो 1, 2, 3, 4, 5 आणि 7 हस्तांदोलन करणार आहे, म्हणजे तो इथून पाठवा घेणार नाही, पुढच्यांची हस्तांदोलन करणार आहे, बरोबर. याचा अर्थ काय की पहिला हस्तांतरण 9 पैकी पहिला आहे तर तो 8 करणार, दुसरा 7, तिसरा 6, चौथा 5, 4, 3, 2 आणि 1 अशा पद्धतीने तुम्हाला हस्तांतरणांची संख्या येईल. आता इथे काय करेल, 8 आणि 1 9, 7 आणि 2 9, 6 आणि 3 9 आणि 5 आणि 4 9, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 9 आला, म्हणजे 36. म्हणजे इतक्या व्यासपीठावरती 36 वेळा हस्तांदोलन होईल. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात काय आलं की या ठिकाणी ज्या क्रमगत नैसर्गिक संख्या आहे, बरोबर ना, तर त्या क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज घेणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे, बरोबर. म्हणजे जर तुम्ही एकूण पाहुण्यांची संख्या घेतली तर ती आहे 9 गुणिले हस्तांदोलन, जास्तीत जास्त पहिला पाहुणा 8 वेळा करू शकतो भागिले 2, 8, 9, 72 भागिले जर 2 केलं तर त्याचं उत्तर येणार 36. आणि अगोदर मी तुम्हाला काढून दाखवलं 1 ते 8 संख्यांची जर बेरीज तुम्ही घेतली तर त्याचं उत्तर येत आहे 36. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हस्तांतरणांची संख्या असतो ज्यामधन त्रिकोणी संख्या आपण मोजताय. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत, सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत या प्रकारचा प्रश्न घेतलाय आपण, तरी पण आपण आणखी यांच्यावरती आधारित एक उदाहरण तुम्हाला सांगतो की याच्यासाठी कोणते आहे. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती, सोबतच्या आकृती एकूण त्रिकोणांची संख्या किती, बरोबर, अशी एक आकृती आपल्याला दिली जाईल. आणि अशा पद्धतीने सांगितले, जर समजा त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायला सांगितली तर सगळ्यात महत्वाचं 1, 2, 3, 4 आणि 5 आजमध्ये एकूण 5 भाग झाले, 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे याची बेरीज करायची, 1 आणि 2 आणि 3 आणि 4 आणि 5 आणि मग याचं उत्तर येईल 1, 2, 3, 3 आणि 6, 6 आणि 10 आणि 5, 15 अशा पद्धतीने ह्या आकृतीमध्ये एकूण 15 त्रिकोण आहे. आलं लक्षात? मग आता याच्यामध्ये आणखी सगळ्यात सारे प्रश्न आहेत. जर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फाची झाडं विचारली किंवा क्रिकेटची मॅच संपल्यानंतर जे काही खेळाडू एकमेकाला हस्तांदोलन करतात तसं उदाहरण विचारलं, असे खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्रिकोणी संख्यांमध्ये विचारले जातात. आजच्या भागामध्ये आपण 3 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, तिसऱ्या टॉपिक मध्ये आणखी डीपली जात आहे, परंतु बुद्धिमत्तेचा तिसरा टॉपिक होईल या पद्धतीचा, त्यामध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्यांची परत मदत होईल. त्रिकोणी संख्यांचा सपोर्ट घ्या, अभ्यास करा. जोड मूळ संख्या ज्या मूळ संख्या दोनच्या फरकाने येतात त्याला जोड मूळ संख्या म्हणायचं. सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचे विभाजक जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक सहमूळ संख्या म्हणायचं. त्रिकोणी संख्यांची व्याख्या दोन प्रकारे करता येते, क्रमाने एक पासून येणाऱ्या नैसर्गिक संख्येची त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात
किंवा दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार घेतला आणि त्याला जर दोनाने भागलं तर तीही येणारी संख्या त्रिकोणी संख्या असते. जोडमूळ संख्यांच्या एकूण एक ते शंभर मध्ये आठ जोडे आहेत. सहमूळ संख्या यांचा जर विचार केला तर लगतच्या येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. त्रिकोणी संख्यांचा विचार केला तर एक ते शंभर मध्ये तेरा त्रिकोणी संख्या आहेत. पैकी सात ह्या विषम आहेत, सहा या सम आहेत. त्रिकोणी संख्येचा पाया विचार केला तर त्रिकोणी संख्येला दोघांनी गुणायचं आणि त्याच्यातनं ज्या मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग वजा होईल ती संख्या म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांचा येणारी येणारं जे उत्तर आहे ती पूर्ण वर्ग संख्या येत. अशा पद्धतीने आपण जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या याबद्दल सविस्तर माहिती भेटली आहे. आणखी खूप सारी उदाहरणं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशनामध्ये पाहायला मिळतील, ती सोडवा. काही जर शंका असेल तर पुढच्या तासिकेमध्ये निश्चित तुमचा आत्मा. हॅलो मॅडम. मॅडम हॅलो सर, झालाय क्लास आज? विद्यार्थी मित्र, सरांनी अतिशय सुंदर आणि शेवटी अगदी सारांश रूपामध्ये तुम्हाला सांगितलंय की पूर्ण क्लासचा सारांश काय आहे. लक्षात ठेवा आणि उद्याचा पेपर सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. सकाळी पहिला पेपर आहे 8 ते 9:30 आणि संध्याकाळी 7 ते 8:30 दुसरा पेपर आहे. त्यामुळे सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा. सर, अतिशय सुंदर लेक्चर तुमचं आज झालेलं आहे. धन्यवाद. आत्मवाचक म्हणून